काय हो, झोप येत नाहीये का? ऐका ना, आपण बाहेर जाऊन बोलू. आणि तू जागी का? अजून झोप येत नाहीये का? तुम्ही अस्वस्थ आहात दिसतंय, मग कशी झोप लागेल मला? तुलाही खूप काळजी वाटते ना आपल्या स्वीटूची. आधीपासून ना एकच इच्छा होती माझी की छोट्या घरी का जाईना, पण नात्यांचं सुख असं. लग्न तर झालंय तिचं, पण कसा संसार होतोय देव जाणे. तुम्ही पण त्या दिवशी नेमके नेमकं काय झालं होत की तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललं? हो दादा साळवी, कसं जगता दादा तुम्ही? आयुष्यभर कोणाचं तरी मिंध राहायचं आणि किडामुंगी सारखं जगायचं. त्याच खुराड्यात आपण राहायचं, त्याच खुराड्यात लग्न करायचं, त्याच खुराड्यात मुलं जन्माला घालायची आणि मुलांना सुद्धा तसंच राहायला शिकवायचं, जगायला शिकवायचं. मी तुमच्या जागी असते ना तर इतकी वर्ष आयुष्य जगण्यात वेळ वाया घालवलाच नसता, कधीच जीव दिला असता. अहो नलू, तुला किती वेळा सांगितलं? त्या दिवशी काय झालं? लग्न मंडपातून निघालो थेट कड्यावर, तिथपर्यंत कसा पोचतो काय माझ्या डोक्यात विचार चालले होते, मला खरंच काही आठवत नाहीये. हे सगळं ना सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे आपल्या लेकीला प्रेमाशिवाय संसार करावा लागतो, तडजोडी कराव्या लागतायत, मन मारून जगावं लागतंय. आपली स्वीटू सुखात नाहीये, तिला समजून घेणारा जोडीदार तिच्या आयुष्यात नाहीये ना, ते केवळ माझ्यामुळे. मावशी आम्ही आलो. अग आलात तुम्ही? हॅलो, जेवायला गेला होतात ना बाहेर? हो, आमची फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी, खूप मजा आली हो ना. मी आलो चेंज करून येतो. मी पण. काय मग, चांगला वेळ गेला ना एकत्र? काय व्यवस्थित गप्पा वगैरे झाल्या का? हो. हे दिवस तसे महत्वाचे असतात ग, म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात आणि एकमेकांची नव्याने ओळख होते ग. मी मोहितला चांगलीच ओळखते, अजून नव्याने काय ओळखणार. म्हणजे लग्न निभावून नेईन मी, पण प्रेमाचं काय करू? प्रेम असं ठरवून करता येत नाही ना मावशी. नाही ग, ठरवू नकोस तू, असं नाही म्हणत आहे मी. पण काय आहे, कुठल्याही नात्याची एक गंमत असते ना स्वीटू, ते नातं निभावता निभावता आपल्या नकळत आपलं मन गुंतत जातं ग. मी एवढंच म्हणेन की तू नातं मनापासून निभाव, हा प्रेम पण होईल, आपसुक होईल. मोहित तुझ्याशी चांगला वागतोय ना? हो
हो मावशी. मग हळूहळू मन जुळतील तुमची. दादा तुम्ही काळजी नका करू, खरंच ती सुखात आहे. हा मोहित तिला सुखात ठेवतोय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खरंच इनफॅक्ट तो आज आला होता ऑफिसमध्ये तिला डिनरला घेऊन जायला. त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला ना म्हणून सेलिब्रेट करायला ते तो आमच्या बॉसशी बोलला. त्यांनी रिक्वेस्ट केली की मी घेऊन जाऊ का तिला, आणि मग ते दोघं गेले. ते आपापल्या परीने ना प्रयत्न करतात. ही संसार तुमच्यासारखा सुखी होईल मला खात्री आहे. तुम्ही उगाच काळजी नका करू, झोपा आरामात. चलो गुड नाईट, उशीर झालाय. तुला काय पाणी वगैरे घेऊन यायचंय का? नाही ठीक आहे. अग मॉम तू घ्या, ही मुलगी इथे आहे. अग असं काय करतेस, म्हणजे झोपायची वेळ झाली आहे ना आणि ती इथेच असते. अग का ग, मी तुला विचारायला पाहिजे. अगं लग्न झालंय तिचं, आणि लग्न मोहितची झालंय. ते काय येते ते झोपायला तुझ्या खोलीत? आणि आज तर लग्नाला एक महिना पूर्ण झालाय. डेटवर गेले होते दोघं छान जेवायला. यू एन्जॉयड ना? बघ हो म्हणते. चल मॅम. अगं पायडे बुके 200 रुपये, पेट्रोल 1500 रुपये, टोटल. अरे बाप रे, एवढा खर्च. हे सगळे पैसे घ्यायला पाहिजे त्या मालविकाकडनं. मोहित येस मॅम. काय चाललंय, काय चाललंय? 850 रुपये द्यायचे तुम्ही. काय झालं, पैशांचं नाही बोलत मी. अरे लग्नाला तुमच्या एक महिना झाला आता, पण तुमचा अजून खऱ्या अर्थाने संसार सुरू करण्याचा भेद दिसत नाहीये मला. महिना होऊन गेला तरी तुझी बायको त्या खोलीत झोपत नाही. तिला येऊच देत नाहीस का खोलीत? नॉट डन. आजपासून स्वीटू या खोलीत झोपणार तुझ्या बरोबर. नाही काय तडे, आपण असं त्या दोघांवर असं लादू शकत नाही. त्यांना त्यांचं ठरवू दे ना. अगं काय ठरवू दे, हे लग्न ठरवूनच झालंय ना. म्हणजे मोहित स्वतःहूनच उभा राहिला या लग्नाला, हो की नाही मोहित? हो. आणि स्वीटूनही काही विरोध केला नाही. मग आता अजून काय ठरवायचंय? आणि एकत्र राहिल्याने या दोघांमध्ये डिफरन्सेस सॉर्ट आउट होतील. काय आहे पण या बाबतीत त्या दोघांना ठरवू दे ना, त्यांना काय करायचंय. स्वीटूला ठरवू दे. तू काय हिची वकील आहेस का मिसेस खानविलकर? वाय आर यू स्पीकिंग फॉर हर? आणि अगं आता काय ठरवायचंय आपण? लग्न झालंय त्यांचं, कधीतरी कुठून तरी नव्याने सुरुवात करावी लागणार असणार. तू किती दिवस हिला तुझ्या पंखाखाली ठेवणार आहेस? आता मोहित नवरा हिचा, बोलू दे त्यांना, ठरवू दे त्यांना. काय रे तसं नव्हे ग. आता तूच म्हणालीस त्यांचं त्यांना ठरवू दे. मग नाही म्हटलं तरी आपण बाहेरचेच होत. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या पर्सनल आयुष्यात आपण असं इंटरफिअर करणं योग्य दिसतं का? पटतंय? चल चल चल. अगं त्यांना बोलू दे, तू माझ्या डोक्याला छान तेल लावून दे. अगं अशी बोलू नकोस तायडे. अगं मला मला हे अजिबात पटलं नाही, तू काय करतेस अगं सगळं? म्हणजे कशासाठी? त्या स्वीटूला तू उगाच्या उगाच काय स्वीटू 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 चालवलंयस तू?
मलाही काळजी आहे तिची, पण मी काही सांगितलं ना तर कधीच तू ते मान्य करणार नाहीस, कारण तुला सवयच झाली आहे मला विरोध करायची. मलाही वाटतं तिचा संसार सुखाचा व्हावा, तिने आनंदी राहावं, तुला नाही वाटत का? अगं पण मग माझी जबरदस्ती करायची का? एका खोलीत दोघांना डांबायचं आणि म्हणायचं सुखी संसार करा म्हणून? संसार म्हणजे काय फक्त एकत्र राहणं नाहीये ग, जरा तरी थोडीशी ओळख व्हायला पाहिजे, मन जुळायला पाहिजे. मॉम एकत्र राहिले तर मन जुळतील ना, एकमेकांना समजून घेतलं तर मन जुळतील ना. ती तुझ्या खोलीत आणि मोहित त्याच्या खोलीत कशी जुळतील मन, कसा सुरू होईल त्यांचा संसार? आणि तुला माहितीये चिटूचं लग्न झालेलं असलं तरी सुद्धा ओम अजूनही तिचा विचार करतो. मग इतकं घडलं तरी सुद्धा ओमच्या डोक्यात आहे स्वीटू, त्याला अजूनही स्वीटूची काळजी वाटते आणि म्हणून त्या काळजीपोटी प्रॉमिस घेतलं त्यांनी माझ्याकडून. ओमवरच्या प्रेमापोटी मी ते दिलं सुद्धा, सो आता आय हॅव टू स्टिक टू माय प्रॉमिस, म्हणूनच मी हे सगळं करते. ओमला स्वीटू आनंदात दिसेल, मोहित बरोबरचा सुखाचा चाललेला संसार त्याला दिसेल, तर तो स्वीटू मधून बाहेर पडेल ना, त्याचं स्वतःचं नव्याने आयुष्य पुन्हा एकदा सुरू करेल. केवळ हा विचार करून मी कितीही चिडलेले असताना सुद्धा मोहितला त्याची नोकरी परत दिली. स्वीटूला तर जॉब आहेच, आता दोघांचा महिन्याचा पगार झाला की त्यांच्या हातात थोडेसे पैसे येतील आणि मग ते इथून बाहेर निघून त्यांचं आयुष्य सुरू करतील आणि माझा हो असा भाऊ हक्काने त्याच्या या घरात परत येईल. तू खरंच एवढा सगळा विचार केलायस तायडे? प्रश्न आहे का मॉम? ओम सख्खा लहान भाऊ आहे माझा, मी नाही करणार का त्याचा विचार? ते घाणेरड्या चाळीत राहतोय, कोणाकडे तरी महिन्याचा पगार मिळवण्यासाठी नोकरी करतोय. नाही बघवत आहे, मला त्रास होतोय, काळजी वाटते त्याची. तुला नाही वाटत आहे का काळजी? तुला नाही येते का आठवण त्याची? मला खूप खूप आठवण येते मला त्याची आणि सारखा त्याचाच विचार येतो. मॉम हर आठवड्यात ते ग मला ओमची माझा मुलगा आहे तो आणि तुमच्या दोघांशिवाय कोण आहे माझ्या जगामध्ये? तायडे मी कबूल करते मी आई म्हणून भाग चुकले, म्हणजे तू ताई म्हणून खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलीस आणि मी 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 काय केलं? हकलून दिलं. काय बोलतेस तू मॉम? डोंट ब्लेम युअर सेल्फ. तुला आठवण येते ना ओमची? खूप आठवण येते. अगं मग कर ना फोन त्याला, सांग त्याला हे घर रिकाम वाटतंय, सुन सुन वाटतंय, खूप आठवण येते तुझी. आणि तुझी ही अवस्था बघून येईल तो तुला भेटायला. नको नको, अगदी नको. अगं म्हणजे स्वीटू इथे असेपर्यंत ना ओम इथे न आलेलाच बरं. काय बोलतीयस मॉम? ओम आणि स्वीटू एका ऑफिस मध्ये काम करतात, एकमेकां बरोबर काम करतात, रोज एकमेकांसमोर येतात, तेव्हा तिथे नाही ऑकवर्ड वाटत त्यांना? मग या घरात का वाटेल? आणि प्लीज हे ओमचं घर आहे, ते स्वीटू साठी तू तुझ्या मुलाला आठवण येत असून सुद्धा त्याच्याच घरात बोलवणार नाहीयेस का? येऊ देणार नाहीयेस का? तसं नाही आहे ग मावशी. अग काय ग? सॉरी मी मावशी. मॅम बरोबर बोलताय. अग माझ्यासाठी तुम्ही ओमला इथे न बोलवणं हे काही योग्य नाहीये मावशी. तो माझ्याशी चुकीचं वागलाय पण तो मुलगा म्हणून कधीच चुकला नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्यामुळे स्वतःला आणि
त्याला असा त्रास नका देऊ, त्याला बोलवा. आणि मावशी, माझ्या इथे असण्यामुळे जर तुम्हाला असा त्रास होणार असेल तर ते मला नाही चालणार. मॅम, तुम्ही ओमला फोन करा आणि तुम्ही त्याला बोलवून घ्या. बोलवा त्याला, म्हणाले जे ओम आला तर हिला काहीच वाटणार नाही. इतक्या लवकर ओम तुझ्या मनातून निघून जाईल असं नव्हतं वाटलं मला. अग बुलबुल उचलेल तो. बोल ना, एवढ्या रात्री का फोन केलास तू? ताई नाही, आई बोलते. मी आई, बोल ना. तुझी खूप आठवण येते हो. काय तुला भेटावं असं वाटतंय मला? आई हे बघ, प्लीज रडू नकोस. हा तू ये ना घरी, ये ना. तुझ्या आवडीचा स्वयंपाक करेन मी, तुला खाऊ खाऊ घालेन. आई मी त्या घरात यायचं नाही असं ठरवलंय ना. तू हे माझ्यामुळे ठरवलंयस ना? मी तुला घराबाहेर काढलं म्हणून असं बोलतोयस? मला माहिती तू माझ्यावर खूप चिडलायस. नाही आई, त्या घरात स्वीटू आहे. त्या घरी आलो तर स्वीटूला त्रास होईल, आणि स्वीटूला त्रास झाला तर तुला त्रास होईल, आणि मला तुम्हाला दोघींनाही त्रास द्यायचा नाही. काय बोलतोयस ओम? तुला असं वाटत की तू तुझ्या आईला भेटलास तर तिला त्रास होईल? हे बघ, ती माझी मुलगीच आहे. हे घर जितकं तिचं आहे तितकं तुझं पण आहे ना. तुला न भेटल्याने मला जो त्रास होतो ना तो स्वीटूला कळतोय. ती मला सांगतेय की तुम्ही ओमला बोलवा, ओमला भेटा. ये ना प्लीज आईसाठी. बर, येतोय मी. काय अग, तो येतोय उद्या? तो हे बघ आई, तू तू आता उगाच याच्यावर विचार करत बसू नकोस. शांतपणे झोप. नाही नाही, आता मी कशी झोपणार आहे? मला कधी उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय आता. ओके, येतो उद्या. ठेवतो. गुड नाईट. गुड नाईट बाळा. गुड नाईट आई. गुड. ठेवला. हॅपी